दूताचा मरियेला संदेश, प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. मम कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तुझ्यामध्ये अन्नचुद्राचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दांप्रमाणे माझ्या ठाई होवो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तुझ्यामध्ये अन्नचुद्राचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तुझ्यामध्ये अन्नचुद्राचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावेत म्हणून हे पवित्र देव माते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला, त्याच्या दुःख सहनाच्या व कृपेच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ईश्वरी सानिध्य सदैव आमच्या बरोबर राहो आणि मेलेल्या विश्वास लोकांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. गीत क्रमांक 453. श्रद्धा मुची प्रभु तुझावर, तूच जगीचा निर्माता, तूच वसुनी सर्व ठिकाणी, पाहतसे आमाता. श्रद्धा मुची प्रभु तुझावर, स्तवितो तुझला अस्मादिक गण, तूच प्रभु स्वामीय मुचा, जानिव होण्या तव प्रेमाची, पाड जो प्रकाशाचा. श्रद्धा मुची प्रभु तुझावर, तूच जगी चा निर्माता, तूच वसुनी सर्व ठिकाणी, पाहतसे आमाता. श्रद्धा मुची प्रभु तुझावर. आजची मिसा पुढील हेतूसाठी भेटवण्यात येत आहे. वाढदिवसानिमित्त परमेश्वरचे आभार, माऊलीचे आभार, क्रिस्तवासी प्रिसिला गोन्साल्विस, क्रिस्तवासी सांतान पेमेंटा, क्रिस्तवासी जॉर्ज टिक्सेरा, क्रिस्तवासी नॉबी डिसोजा महिन्याची मिसा. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्तठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज ख्रिस्त सभा बेसिलिका ऑफ सेंट पीटर अँड पॉल यांचा समर्पणाचा दिवसाचा स्मृतिदिन साजरा करत आहे. आपण आपल्या श्रद्धेत जर कमी पडले असू तर प्रभूकडे आपण क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हयगयीने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा.
सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेऊ. आमेन. प्रभु दया दया करा, प्रभु दया दया करा, क्रीस्त दया दया करा, क्रीस्त दया दया करा, प्रभु दया दया करा, प्रभु दया दया करा. अपन प्रार्थना करूया. हे प्रभु, तुझ्या ख्रिस्त सभेला प्रेषित पेत्र व पौल याच्या संरक्षणाखाली ठेव. त्यांच्याकडून प्रथम ख्रिस्त सभेला ख्रिस्ताविषयी दिव्य ज्ञान मिळाले. त्याच्या प्रार्थनेमुळे जगाच्या अंतापर्यंत ख्रिस्त सभा तुझ्या कृपेमध्ये विकसित होत राहावी म्हणून तिला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्या सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेलं आमचं पहिलं वाचन. 3 महिन्यानंतर अलेक्झांड्रियाचे दयस्कुरे या निशिनेचं एक तारू हिमाळा घालवण्याकरता त्या बेटाजवळ राहिलं होतं. त्यात बसून आम्ही निघालो पुढे सुराकुस इथं मुक्काम करून आम्ही 3 दिवस राहिलो. तिथून वळसा घेऊन आम्ही रेगियोनास इथं आलो. 1 दिवसानंतर दक्षिणेचा वारा सुटल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही पृथ्वीलास पोहोचलो. तिथं आम्हास बंधुजन भेटले. त्याने आपल्या इथं 7 दिवस राहण्याची आम्हाला विनंती केली. अशा रीतीनं आम्ही रोम शहरात आलो. तेथले बंधुजन आम्हाविषयी ऐकून अपियाची पेठ आणि 3 उतारशाळा येतपर्यंत आम्हास सामोरे आले. त्यांना पाहून पौलाने देवाची उपकार स्तुती करून धैर्य धरलं. आम्ही रोम शहरात गेल्यावर पौलाला त्याच्यावर पहारा करणाऱ्या शिपायांबरोबर वेगळं राहण्याची परवानगी मिळाली. तो आपल्या भाड्याच्या घरात पूर्वी 2 वर्ष राहिला. जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचं तो स्वागत करत असे. कुणापासून अडथळा न होता तो पूर्ण धैर्यानं देवाच्या राज्याची घोषणा करत असे आणि प्रभू येशू याविषयीच्या गोष्टी शिकवत असे. प्रभूचा हा शब्द. देवाला धन्यवाद. आपला प्रतिसाद. परमेश्वराने राष्ट्रा समक्ष अपुरे न्यायी पण प्रकट केले आहे. परमेश्वराने राष्ट्रा समक्ष अपुरे न्यायी पण प्रकट केले आहे. परमेश्वराची गुणगान नवे गीत गाऊन करा. त्याने अद्भुत कृत्य केली आहेत. त्याच्या उजव्या हाताने आपल्या पवित्र बाहूने तारण साधलं आहे. परमेश्वराने राष्ट्रा समक्ष अपुले न्यायी पण प्रकट केले आहे. परमेश्वराने स्वतः सिद्ध केलेलं तारण प्रकट केलं आहे. इस्रायलच्या घराण्यावरील आपली दया आणि सत्यता यांचं त्याने स्मरण केलं आहे. परमेश्वराने राष्ट्रा समक्ष अपुले न्यायी पण प्रकट केले आहे. पृथ्वीच्या सर्व दिशांनी आमच्या देवाचं तारण पाहिलं आहे. ओ पृथ्वीवरील सर्व लोक हो उच्च स्वराने आनंदाने गा. आपलं प्रत्युत्तर. परमेश्वराने राष्ट्रा समक्ष अपुले न्यायी पण प्रकट केले आहे. परमेश्वराचं गुणगान विणेवर करा. विणेवर सुस्वर स्तोत्र वाजवा. कर्ण आणि शिंग वाजवून परमेश्वरासमोर जयघोष करा. परमेश्वराने राष्ट्रा समक्ष
अपुले न्यायी पण प्रकट केले आहे. हालेलुयाम हालेलुयाम हालेलुया हालेलुया हालेलुयाम 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 हालेलुया हालेलुया हालेलुयाम. हे देवा, आम्ही तुझी स्तुती करतो. तू प्रभू आहेस आम्ही मान्य करतो. हे प्रभू, प्रेषितांच्या गौरवमय सहवासाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. हालेलुया 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 हालेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तय लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. मी लोक समुदायास निरोप देत आहे, तोपर्यंत तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा, असे म्हणून येशूने शिष्यास पाठवून दिले. मग लोक समुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटाने हैराण झाले होते. तेव्हा रात्रीच्या चौथ्या प्रहरी येशू समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले आणि म्हणाले, भूत आहे, आणि ते भिऊन ओरडले. परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिऊ नका. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभु आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभु मला वाचवा. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले आणि म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? मग ते तारवात चढल्यावर वारा पडला. तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्तठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज ख्रिस्तसभा संत पेत्र व संत पौल या महामंदिराचा समर्पणाचा दिवस साजरा करत आहे. संत पोप ॲनॅक्लेटस यांनी 76 साली जिथे संत पीटरचं थडगं होतं इथे छोटं देऊळ बांधलं होतं. परंतु कॉन्स्टंटाईन ह्या सम्राटाने 319 साली त्या ठिकाणी मोठं देऊळ बांधलं आणि त्यानंतर कालांतराने ते जे देऊळ बांधलं होतं त्याच्यामध्ये काही बदल करण्यासाठी 18 एप्रिल 1506 साली ते जे जुनं स्ट्रक्चर होतं ते मोडून त्या ठिकाणी नवीन स्ट्रक्चर बांधण्यात आलं. ते इतकं मोठं होतं की जवळजवळ त्याच्यामध्ये 50,000 जे भाविक आहेत ते राहू शकतात. पोप अर्बन 8 यांनी 18 नोव्हेंबर 1626 साली या महामंदिराचं उद्घाटन केलं होतं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ही मंदिरं आपल्याला आपल्या विश्वासाची आठवण करून देतात. जो विश्वास आपल्याला संत पेत्र आणि संत पौल यांनी दिलेला आहे त्या विश्वासाची ज्योत आजपर्यंत आपल्या जगामध्ये पेटली आहे. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बऱ्याचशा ह्या ज्योतीला संकटाला तोंड द्यायला लागलेला आहे आणि तरी देखील ती आज देखील ती पेटती आहे. आजचं शुभवर्तमान आपल्याला या गोष्टीची आठवण करून देत आहे. जर आपण आपल्या जीवनातील विश्वासाची ज्योत जर मावळली
तर नक्कीच आपण संकटात येऊ शकतो. जो वाडवडिलांनी आपल्याला विश्वास दिलेला आहे तो आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये तेवत ठेवावा म्हणून या मिसाबलीमध्ये भाग घेत असताना आपण प्रार्थना करूया. गीत क्रमांक 69. प्रभु रे काय तुला वाहवू, प्रभु रे काय तुला वाहवू, तुझे चावगे जीवित वैभव काय तुला देवू, प्रभु रे काय तुला वाहवू, नक्षत्राचा अगणित ज्योती तुझा प्रांगणी पहावू जळती, शशिरवी दीप झळकती तुझ पुढे वात कशी लावू, प्रभु रे काय तुला वाहवू, प्रभु रे काय तुला वाहवू. बंधू भगिनीने आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या गुणा नावाची गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र किस्सेचे कल्याण हो. हे प्रभु, आमच्या भेटीचा स्वीकार कर व आम्हावर तुझ्या दयेचा वर्षाव कर. प्रेषित पेत्र व पौल याच्या मार्फत आम्हाला मिळेल दिव्य ज्ञान त्याच्या आमच्या हृदयात अखंड तेवत ठेव, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा, आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, ह्याचे आभार मानूया. देवकीवर आस्था आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तू सनातन मेंढपाळ आहेस. तू तुझ्या कळपावर कधीही दुर्लक्ष करीत नाहीस. प्रेषितामार्फत तू तुझ्या कळपावर नित्य लक्ष ठेवतोस व त्यांचे संरक्षण करतोस. तुझ्या पुत्राच्या कार्यात सहभागी होण्यासाठी तू त्यांना आपल्या कळपाचे मेंढपाळ केलेस. आपल्या स्वर्गातील स्थानावरून ते अजूनही आमचे मार्गदर्शन करीत असतात आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायनवृंदाबरोबर आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. पावन 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 तमये शक्तिशाली तू प्रभुवरा, तुझ्या गौरवे अखंड भानी पुनीत जाली स्वर्गदरा. जय 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 कार प्रभुचा, येशो गीत गान भांतरा, परम ईशाच्या पावन नामे हे तधन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभुचा, येशो गीत गान भांतरा, पावन 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 तमये शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दान पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दान आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानली आणि भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल.
भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझी आभार मानली व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराची हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चा, मरणांतून प्रभु येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चा. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी चाललेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, संत जोसेफ तिचा अतिविरक्त पती, सारे प्रेषित पेत्र व पौल व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे परमेश्वराचे राज्य या जगात येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे, कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमाने शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वर कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वर कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वर कोकरा आम्हाला शांती दे. जगाचे पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेली आपण सर्वजण धन्य. हे जो स्वीकार करावयास मी पात्र नाही, प्रत्येक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल.
माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस यावर माझी नितांत श्रद्धा आहे। सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे। या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसले तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये। तू नेहमीच मजबरोबर असतोस। मी तुला मिठी मारते। तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस। आमेन। गीत क्रमांक 161। तुझी आसाती जीवन माझे प्रभु ख्रिस्ता मी समर्पिले। तुझी आसाती जीवन माझे प्रभु ख्रिस्ता मी समर्पिले। तुझ वाचुनिया जाऊ कुठे मी, तुझ वाचुनिया जाऊ कुठे मी। तुलाच मन माझे दिदले, तुझी आसाठी जीवन माझे प्रभु ख्रिस्ता मी समर्पिले। आपण प्रार्थना करूया। हे प्रभु, तू आम्हाला स्वर्गीय भाकर दिली आहेस। तुझे प्रेषित पेत्र व पौल याच्या स्मरणार्थ आम्ही अर्पण करीत असलेल्या या समर्पणामुळे आम्हाला त्याच्या संरक्षणाखाली सदैव सुरक्षित ठेव। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो। आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांस आशीर्वाद देवो। आमेन। जा तुम्हाला ख्रिस्ताच्या प्रेमात राहण्यास पाठवण्यात येत आहे। देवाला धन्यवाद। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रार्थना। सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस। कोरोना विषाणूची झळ पोहोचलेल्या या विश्वाच्या विविध भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक। या रोगाच्या संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो। डॉक्टर्स, नर्सेस व सेवक वर्ग संबंधितांची काळजी घेत आहेत, सेवा पुरवित आहेत, त्यांना ह्या संसर्गापासून सुरक्षित ठेव आणि ह्यापुढे देखील कार्य करण्यासाठी त्यांना तुझी वृत्ती व प्रवृत्ती लाभावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो। या आजारावर मात करण्याकरिता लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधता यावा म्हणून संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी आम्ही तुझी करुणा बागतो। लोकांच्या हिताकरिता झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलता यावीत म्हणून आम्ही प्रार्थना करतो। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन। नमो मरिया कृपा पूर्ण तू अमला नारी प्रभुचे सुंदर दान। पावन मरिये देव माता हो अमास्तव विनव आता निमृत्युसमयी। गीत क्रमांक 169। घेऊनी हाती ध्वज प्रीतीचा प्रेम जगाला द्या। दीप बनूनी सर्व जगाला प्रकाश प्रभुचा द्या। प्रकाश प्रभुचा द्या।
शुभ वार्ता ही प्रभु ख्रिस्ताची, शुभ वार्ता ही प्रभु ख्रिस्ताची, प्रेम परस्पर दया क्षमेची, प्रेम परस्पर दया क्षमेची, परम शांतीची आस धरा, परम शांतीची आस धरा, घेऊनी आती ध्वज प्रीतीचा प्रेम जगाला द्या, दीप बनूनी सर्व जगाला प्रकाश प्रभुचा द्या, प्रकाश प्रभुचा द्या। आपल्या प्रार्थनेचा हेतू अति पवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे नित्य सहाय्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस। आज आम्ही तुझकडे येतो व मिळवलेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो। हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, आम्ही तुझवर प्रीती करतो। आमची प्रीती दर्शविण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो। हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे, म्हणून आमच्यासाठी ही कृपादाने मिळवून दे। मोहावर विजय मिळविण्यासाठी सामर्थ्य, येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावी, की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल। हे नित्य सहायक माते, आम्हासाठी विनंती कर। आपणा सर्वांची प्रार्थना, हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्न समयी पाण्याचा द्राक्षरस केलास। आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत। आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार। हे नित्य सहाय्यक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही दावा करतो। तू जिवंतांचे संरक्षण व मरणाऱ्यांचे तारण आहेस। तुझे नाव सदैव, विशेषतः मोहप्रसंगी व मरते समयी आमच्या ओठावर राहावी। तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे। हे पवित्र माते, आमचा दावा ऐक। तुझे नाव उच्चारण्यातच आम्ही समाधान मानणारे नाहीत, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्य सहायक माता आहेस असे आम्ही दर्शवू। अही गरजांसाठी आपली प्रार्थना, हे नित्य सहायक माते, श्रद्धापूर्ण अंतःकरणाने आम्ही तुझ समोर गुडघे टेकतो। आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो। संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात, दुर्दैव आणि असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात, पदोपदी आम्हास क्रूस आढळतात। हे दयाळू माते, आमच्यावर दया कर, आमच्या गरजा भागव, दुःखातून आम्हाला मुक्त कर, आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हाला धैर्य दे। हे नित्य सहायक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी विनंती आम्ही तुझकडे करीत आहोत। विनंती पत्रांचा सारांश व आभार प्रदर्शन, सर्वप्रथम फोनद्वारे काही व्यक्तींनी प्रत्यक्षात भेटून ज्या विनंत्या केलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत। मुलांचा ऑनलाईन अभ्यास व्यवस्थित चालावा, ज्या नोकऱ्या आहेत
त्या व्यवस्थित टिकाव्यात, बेकारी वर इलाज शोधला जावा, येऊ घातलेली जी लग्न आहेत ती व्यवस्थितपणे पार पडावीत, देवळं उघडल्यानंतर करोनापासून सर्वांचं रक्षण व संरक्षण व्हावं, त्याचबरोबर आपला आपणा सर्वांच्या ज्या वैयक्तिक विनंत्या आहेत त्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. आपले परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी, राज्यकर्ते या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे. हे प्रभो, मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्यात सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून. हे प्रभो, मरिया मातेसह आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्या कुटुंबातील मुला मुलींना पवित्र आत्म्याने कृपा द्यावी व त्यांना जीवनात योग्य ते मार्गदर्शन करावे म्हणून. हे प्रभो, मरिया मातेसह आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून. हे प्रभो, मरिया मातेसह आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नोवेनाच्या भक्तांना व मृत श्रद्धावंतांना शांती लाभावी म्हणून. हे प्रभो, मरिया मातेसह आम्ही विनवितो. आजच्या या नोवेनाचा विशेष हेतू व येथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून. हे प्रभो, मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून. हे प्रभो, मरिया मातेसह आम्ही विनवितो. आपण आपल्या मनामध्ये सर्व विनंत्या ज्या सफल झालेल्या आहेत त्याबद्दल पवित्र मरियेच्या मध्यस्थीने ज्या विनंत्या मान्य झाल्या त्याबद्दल आपण प्रभूचे आभार मानूया. आभार. परत एकदा काही व्यक्तींनी फोनद्वारे व्यक्तीशा भेटून जे आभार व्यक्त केलेले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. मागील 8 महिने करोनापासून आपली मुक्तता झाली, आपण हा दिवस पाहू शकलो त्याबद्दल देवाचे आभार. अत्यावश्यक सेवेतील अनेक कार्यकर्ते जीव धोक्यात घालून इतरांची सेवा करत आहेत त्याबद्दल परमेश्वरी कृपा लाभल्याबद्दल आणि अनंत उपकारांबद्दल. त्याचबरोबर आपल्याला जी दान वरदान आणि कृपादान लाभली आहेत त्याबद्दल आपण प्रभू परमेश्वराला धन्यवाद देऊया. हे प्रभू, आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. सक्रामेंताद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल हे प्रभू आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आम्हाला नोवेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी वैहिक देणग्यांबद्दल हे प्रभू आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल आपण सर्वजण नित्य सहायक मातेचे आभार मानूया. नमस्कार राणी कुमारी, नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. अमुची राखण तू करणारी, निर्दोषीने मल जननी, नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. नंतर तिसऱ्या दिवशी गालिलातील काना येथे लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते आणि द्राक्षरस सरला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्या जवळ द्राक्षरस नाही. येशूने तिला म्हटले, बाई माझा तुझा काय संबंध, माझी वेळ अजून आली नाही. त्याच्या आईने चाकरास म्हटले, हा जे काही तुम्हास सांगेल ते करा. ख्रिस्त प्रभूची ही शुभवार्ता. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या
प्रिय मुला मुलीनो, भावा बहिणीनो आणि तरुण तरुणीनो, आपण सर्व या पवित्र मरियेच्या नित्य सहायक मातेच्या सन्मानार्थ असलेल्या नोवेनामध्ये सहभागी होण्यासाठी येथे आला आहात. आपण कधी असा अनुभव घेतला आहे का, काहीतरी आपल्यावर संकट आलंय, काहीतरी घडलंय, अपघात झालाय, आघात झालाय, आणि अचानक आपणाला परमेश्वरी कृपेचा अनुभव आलाय, कुठून तरी परमेश्वरी हाताचा आपल्याला अनुभव आलाय, कुणीतरी मध्यस्थी केलेली आहे आणि आपण वाचलो आहोत. काना येथे त्या गर्दन्याला तसा अनुभव आला, परंतु केवळ गर्दन्यालाच नव्हे तर तिथं जे सर्व आमंत्रित आणि पाहुणे होते त्या सर्वांनी तो अनुभव घेतला. आणि याचं कारण म्हणजे पवित्र मरियेची मध्यस्थी. पवित्र मरियेचे अनेक गुण गायले जातात, त्यामध्ये विशेषतः मरियेची विनंतीमाला ही विशेषरित्या आपल्याला पवित्र मरियेची ओळख करून देते. पवित्र मरियेची विनंतीमाला लिटनियामध्ये आपल्याला पवित्र मरिया कोण होती, ती काय करत होती, ती कशी वागली याविषयीचे नेमक्या शब्दामध्ये दोन किंवा तीन शब्दांमध्ये आपल्याला वर्णन आढळतं. तिचा नम्रता हा गुण, तिची श्रद्धा, तिची आज्ञाधारकपणा, तिचं प्रार्थनेचं जीवन, तिचा आत्मत्याग आणि आत्मक्लेश, तिची शुद्धता, तिची परोपकार वृत्ती, तिची सहनशीलता, तिचं स्वर्गीय सौंदर्य आणि सर्वात आखीव रेखीव असं दैवी शहाणपण, डिवाईन विजडम, या सर्व गुणांना सांधणारा आणि विणणारा एक गुणधर्म म्हणजे संवेदनशीलता. हा जे काही सांगेल ते तुम्ही करा. गरज आहे परंतु पुढे पुढे करणं नाही, नाव मिळवणं नाही, स्वतःसाठी स्वतःचा नाव लौकिक वाढावा म्हणून प्रयत्न नाही. हा जो काही सांगेल, माझा पुत्र जे काही सांगेल ते तुम्ही करा. खरा मोठा माणूस कोण, ज्याच्याजवळ पैसे आहेत तो, ज्याच्याकडे खूपशी जमीन आहे अशी व्यक्ती, ज्या व्यक्तीकडे सोनं आहे तो, जी व्यक्ती या सर्वांचं दर्शन नव्हे प्रदर्शन करतात अशा व्यक्ती, खूप मोठं घर आहे अशी व्यक्ती मोठा माणूस म्हणून आपण गणतो का? खरा मोठा माणूस म्हणजे जो इतरांचा विचार करतो, गरिबांकडे धावतो, अडचणीत असलेल्यांपर्यंत पोहोचतो, आपल्याकडे जे आहे आणि आपण जे काही आहोत, व्हॉट एव्हर वी डू अँड हू एव्हर वी आर, ते इतरांना देखील देतो, मोजून मापून देतो असं नव्हे तर औदार्याने देतो, तो खरा मोठा माणूस होय. काना येथे लग्न पहा, ईशज्ञानीय संकल्पनेमध्ये, थिओलॉजिकल कॉन्सेप्टमध्ये वेडिंग, लग्न म्हणजे स्वर्गीय वास्तवाची नांदी होय. त्यामुळे येशू लग्नासाठी जातो, त्यात तो सहभाग घेतो आणि त्याचं अस्तित्व लोकांवरील आशीर्वाद दर्शवते. आपणाला ठाऊक आहे की एखादे कलेक्टर किंवा एखादे मंत्री, एखादे राज्यपाल किंवा राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री जेव्हा एखाद्या ठिकाणी जातात तेव्हा ते रिकाम्या हाताने कधी जात नसतात. तेथे गेले म्हणजे तिथली परिस्थिती बदलणार हमखासपणे, त्यासाठी तरतूद असते, त्यासाठी ते आपल्या बरोबर सेक्रेटरी नेतात, त्यासाठी जो जाणता नेता असतो तो आपल्या सेक्रेटरीना, आपल्या माणसांना सांगतो इथं काय नक्की गरज आहे, कशा रीतीनं ती आपल्याला भागवता येईल. प्रभू येशू ख्रिस्त लग्नासाठी गेला, पण तो केवळ खाण्यापिण्यासाठी गेला नव्हता याची आपल्याला जाणीव होईल.
आणि म्हणूनच पवित्र मरिया जेव्हा त्याला सांगते त्याप्रमाणे तो तिला त्यावेळी तो तिला शांत राहण्यासाठी, मला ठाऊक आहे, मी बघतो, मी लक्ष घालतो, घाबरू नको. हा जो संदेश आहे तो केवळ मरियेसाठी नाही, तो आपणा सर्वांसाठी आहे. येशूचं तेथील असणं हे त्यांनी काय केलं यापेक्षा मोठं होतं. कार्यक्रमात, उत्सवात अडथळा आहे आणि म्हणून पवित्र मरिया येशूच्या नजरेस तो आणून देतो देते. परंतु त्याच वेळेला ती सांगते, तो सांगेल त्याप्रमाणे करा, मी सांगते त्याप्रमाणे नाही, तो सांगेल त्याप्रमाणे. ही मध्यस्थी लक्षणीय आहे. ही मध्यस्थी करून ती बाजूला होते. येशू चिन्ह दाखवतो, तो कार्य करतो आणि त्याद्वारे ईश्वज्ञानातील पवित्र मरियेची महत्वपूर्ण भूमिका तो विशद करतो, तो स्पष्ट करतो. तो आपल्याला दाखवून देतोय की आपल्या श्रद्धेतील आणि आपल्या प्रार्थनेतील तीन टप्पे आहेत. मेरियन डिवोशन, क्रिस्टोसेंट्रिक डिवोशन अँड ट्रिनिटेरियन डिवोशन. मेरियन डिवोशन, नोवेनाद्वारे पवित्र मरिया आपल्याला येशू जवळ नेत असते. या मरिया भक्तीद्वारे आपल्याला ती येशूची ओळख करून देते, ती येशूकडे आपल्याला नेते. क्रिस्टोसेंट्रिक डिवोशन, ख्रिस्ताकडे आपण गेल्यावर तो आपल्याला दिव्य सत्याची ओळख करून देतो, तो कसा मार्ग आहे, सत्य आहे आणि जीवन आहे. ते त्याने आपल्या जीवन, मरण आणि पुनरुत्थानाद्वारे, स्वर्गारोहणाद्वारे आणि आपल्यावर पवित्र आत्मा पाठवून आपल्याला सिद्ध करून दिलेला आहे. मेरियन डिवोशन, क्रिस्टोसेंट्रिक डिवोशन अँड येशू ख्रिस्त तिथंच थांबत नाही, तो आपल्या सोबत असलेल्या सर्व समर्थ परमेश्वर पिता, जो दयाळू आहे, जो अब्बा आहे, जो पिता आहे, त्याच्याकडे आपल्याला नेतो. आणि पवित्र आत्मा जो आपल्याला पावित्र्यासाठी सतत साद घालत असतो, त्याच्याकडे आपल्याला वळवत असतो. अशा प्रकारे माझ्या प्रिय मुलामुलीनो, तरुण तरुणीनो आणि भावा बहिणीनो, पवित्र मरियेची जी महत्वपूर्ण भूमिका आहे, ती मरिया भक्ती येथेच संपत नसते. येथून आपण येशू भक्तीकडे वळतो, येशू केंद्रित भक्तीकडे वळतो आणि त्याद्वारे आपल्याला त्रैक्य भक्तीचा साक्षात्कार होऊ लागतो. असं आपण इथं सर्वजण श्रद्धेने आलो असता आपल्याला सर्वप्रथम परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत, कारण जवळजवळ 8 महिने सरले आहेत आणि आपण नोवेना करू शकत आहोत. आपल्या बरोबर अशा काही व्यक्ती होत्या, 9 महिन्यां 8 महिन्यांपूर्वी त्या होत्या, परंतु त्या आपल्या पुढे गेलेल्या आहेत. त्यांच्यापैकी काही जण, काही जणी कोरोना विषाणूच्या बळी बनल्या. वाईट वाटतं, आपल्या पुढे गेल्या त्या व्यक्ती. काही व्यक्ती मरण पावल्या वार्धक्यामुळे, वयपरत्वे, वयामुळे मरण पावलेल्या आहेत. काही व्यक्ती वेगवेगळ्या आजाराने आणि अपघाताने मरण पावले आहेत. आपल्याला परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत आणि विशेष म्हणजे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या हातून पवित्र मरियेप्रमाणे अजून काय कार्य प्रभूला करवून घ्यायचं आहे ते आपण विचारूया. पवित्र मरियेनं त्या ठिकाणी मध्यस्थी केली, त्या घरदण्याच्या वतीनं न सांगता तिने पुढाकार घेतला आणि त्यासाठी रदबदली केली प्रभू येशूकडे. आपल्याकडे जे काही आहे किंवा आपण जे कोणी आहोत, त्या गुणांचा, सद्गुणांचा, परमेश्वरी दानांचा वापर करून येणाऱ्या दिवसांमध्ये ज्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभू परमेश्वर या क्षणी येथे आपल्याला प्रेरणा देत आहे, स्फूर्ती देत आहे, सद्विचार देत आहे, तो स्वीकारता यावा म्हणून आपण स्वतःसाठी आणि ज्यांना आपल्या प्रार्थनेची आज विशेष गरज आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करूया.
आजाऱ्यांना आशीर्वाद, ज्या व्यक्ती आजारी आहेत, घरात आहेत, खाटेवर आहेत, दवाखान्यात आहेत, रस्त्यात आहेत, प्रवासात आहेत, अपघातात सापडलेले आहेत, अशा सर्वांना प्रभू परमेश्वराचा दैवी आरोग्यदानाचा अनुभव यावा म्हणून या क्षणी आपण विशेष प्रार्थना करूया. हे प्रभू, शारीरिक आजाराने दुर्बल झालेल्या या सेवकाकडे आपली दयादृष्टी वळव व तो उत्पन्न केलेल्या आत्म्यांना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही पचावले जाऊ असे आम्ही मानू. आमेन. आपले संरक्षण करावयास प्रभू येशू आपल्या जवळ असो, आपले पालन करावयास तो आपल्या मध्ये असो, आपणास मार्गदर्शन करावयास तो आपल्या समोर असो, आपला सांभाळ करावयास तो आपल्या पाठीशी असो, आपल्याला आशीर्वाद द्यावयास तो आपल्यावर असो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. अपना सर्वांची श्रद्धा निवेदन. हे नित्य सहायक माते, तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानांची तू वाटप करतेस. तू पाप्यांची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तूचकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्तासमवेत तू सर्व नरकांच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त, जो तुझा पुत्र व आमचा बंधू आहे, तुझ्या सहवासात त्याची वाट पाहत आहोत. मोहासमयी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्य सहायक माते, आमच्या पापांची क्षमा, येशूवर प्रीती, जीवनात कायमची काठी आणि तूचकडे धाव घेण्याची सद्बुद्धी, ही कृपादाने तू आमच्यासाठी मिळव. सर्व युगातील ख्रिस्ती लोकांशी एक चित्त होऊन मरियेची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे देवाच्या माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावीत म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभु, तू आमची माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तस्वीरी समोर आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव. आमेन. बसतो तुला भक्तीने, लपलेल्या देवा, या रोटीच्या रूपात आहेस लपलेला. माझे सर्व काळीस मी तुला देतो, काकी लक्ष लावू आनंदी होतो. दृष्टी सातास जीभेस तू कळत नाहीस, परंतु फक्त ऐकून जाणीतो आम्ही. सत्य मानी तो मी शब्द देव पुत्राचे, काही त्या सत्याहु दुसरे. वसैव भारतासाठी प्रार्थना एकत्रितपणे. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो,
तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पुढे देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाच्या माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी. म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात काम करण्यास पाठवून दे आणि त्यांनी तुझ्यावर भरोसा ठेवून तुझे वचन सांगावे म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये हो आणि तो आनंदाने स्वीकारला जाओ. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा स्वामी ज्याला तू पाठवलेस त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानुयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. आमच्या स्वामिनी मरिया माते भारताच्या कैवारिणी अम्मासाठी विनंती कर. संत टॉमस भारताच्या प्रेषिता अम्मासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो गार्सिया आमच्या धर्म प्रांताच्या आश्रयदात्यानो अम्मासाठी विनंती करा. बाळ येशूच्या संत तेरेजा धर्म प्रसाराच्या कैवारिणी अम्मासाठी विनंती कर. जय 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 ईशाला गाऊद्याचा स्तवनाला. जय 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 ईशाला गाऊद्याचा स्तवनाला. भक्ति भावे चला नमुया भाकरवासी क्रिस्ताला. पूर्ण नवीन तव उपासनाही अंत सुन्याचा ओछाला. गहन इंद्रिया हे हो गुड गोचर केवल श्रद्धेला. गोचर केवल श्रद्धेला सर्वशक्तिमय पिता सनातन नंदन त्याचा प्रभुवमुचा. उभयापासुनिया प्रसवेचो तो शुतात्मा ईशमुचा. मंगल भावे स्तवूतयाला करुया वंदन त्रैक्याला. करुया वंदन त्रैक्याला. जय 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 ईशाला गाऊद्याचा स्तवनाला. स्वर्गातील भाकर तू त्यांना दिली ती सर्व गोडीचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक साक्रमेंतात आपले दुःख व मरण यांचे आम्हासाठी स्मरण ठेवले आहेस. तर आम्ही तुझे शरीर व रक्त यांची पवित्र रहस्य अशा प्रकाराने आदरावी की आम्ही तुझ्या तारणाचे फळ आपणामध्ये अक्षय भोगावे असे कर. म्हणून आम्ही तुला विनवितो. जो तू युगानुयुग जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन.
धन्यवाद देव धन्य असो त्याचे पवित्र नाव धन्य असो येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो येशूचे नाव धन्य असो त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो अल्तराच्या अतिपवित्र साक्रामेंतात येशू धन्य असो कैवारी पवित्र आत्मा धन्य असो अतिपवित्र मरिया थोर देव माता धन्य असो तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो तिचे गौरवमय स्वर्ग नयन धन्य असो मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो संत जोसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो देव आपल्या दूतान व संतान करवी धन्य असो श्रीशो भगवान त्याचा करूया जय जय श्रीशो भगवान त्याचा करूया जय जय विघ्नापासुनी तारी जगाला केवळ नामोचा विघ्नापासुनी तारी जगाला केवळ नामोचा श्रीशु भगवान त्याचा करूया जय जयकार जय जयकार जय जयकार जय जयकार